नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये. आणि ट्रेड फॉर टुमॉरो, उद्याचा ट्रेड कुठे बनणार हे सगळं आपण चेक करूया. आजचं जे मार्केट होतं, आपला जो सकाळचा अपडेट होता आणि काल दिलेला अपडेट होता, मोस्टली याप्रमाणेच आपल्याला ट्रेड मिळालेले आहेत. तत्पूर्वी पुढे जाण्याआधी सांगेल की जो आपला टेलिग्राम आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करा, कारण तिथे असे अपडेट्स तुम्हाला जवळपास सकाळी 8:30 दरम्यान आम्ही रोज देत असतो. पहिली गोष्ट मी येतो निफ्टीमध्ये. तुम्हाला मी डायरेक्ट आता काय सुरुवात केलेली आहे की पुन्हा मी जिथे तुम्हाला ट्रेड घ्यायचे आहेत त्या लाईनच ड्रॉ करून दाखवतोय, जेणेकरून तुमचा ट्रेड आणखीन कसं सोपं होईल याचा मी आता प्रयत्न करतोय. मित्रांनो, जी काही माहिती इथे देतोय ती पूर्ण स्टडी पर्पजसाठी आहे. उद्या जर तुम्हाला कॉल साईडला एंट्री करायची का पुट साईडला एंट्री करायची का, कॉल आणि पुट तुमचे उद्या फिरकी घेणार हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये मी सांगतो. पहिली गोष्ट, 17,600 हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. जर तुम्हाला पुटमध्ये एंट्री करायची आहे, 17,600 खाली गेला स्पॉट, तर तुम्ही पुटचा विचार करायला हरकत नाहीये. इनकेस जर तो 17,700 टॉप ब्रेक करतोय तर तुम्ही मग इथून कॉल साईडचा विचार करू शकता सकाळच्या पहिल्या 17,000 साठी. मोस्टली 17,600 ते 17,700 या रेंजमध्ये तो रेंज बाउंड राहील. काल काय सांगितलं होतं तुम्हाला की 17,800 वरती जात नाही तोपर्यंत तेजी करायची नाही. पाहू शकता आज मार्केट बरोबर खालीच ओपन झालं आणि तिथपासून तो पूर्णपणे आज करेक्शन फेजमध्ये होता. उद्याही मोस्टली निगेटिव्ह राहण्याचा आणि रेंज बाउंडचा तो जास्त प्रयत्न करेल. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर एक पाहिला गेलो आपण, एक छान ट्रेंड लाईन मी तुम्हाला काल ड्रॉ करून दाखवली होती आणि मोस्टली ती ट्रेंड लाईन अजून ब्रेक नाही झालेली. 42,259 हे बँक निफ्टीचं आजचं क्लोजिंग आहे. लक्षात ठेवा, उद्या जर तुम्हाला पुट घ्यायचा आहे बँक निफ्टीचा, कारण ती आता वीक होताना दिसतीये, तर 42,200 लो ब्रेक केला तर तुम्ही पुट साईडचा विचार करा. 400 पॉईंट कमीत कमी डाऊन साईडला अपेक्षित आहेत बँक निफ्टीमध्ये. तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर तेजी करायची आहे तर 42,500 वरती जात नाही तोपर्यंत विचार करायचा नाहीये, नाहीतर आपण ट्रॅप होऊ शकतो. 42,200 ते 42,500 रेंजबाउंड झोन असेल वरच्या साईडला, इथे तुम्ही दोन्ही साईडला ट्रॅप होणार. वन साईड एंट्री तुम्हाला डाऊन साईडला जर पाहिजे असेल पुटमध्ये तर 42,200 खालीच भेटेल. लक्ष राहू द्या या लेवल्सवर, नोट डाऊन करा आणि तुमचं ऑब्झर्वेशन सांगा. यानंतर मी येते फिन निफ्टीमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फिन निफ्टीने तिचा खूप स्ट्रॉंग छान सपोर्ट जो होता तो आज ब्रेक केलेला आहे तिच्या एक्सपायरीला. याचा अर्थ काय होणार, 18,771 आजचं क्लोजिंग आहे. 18,740 खाली उद्या पुन्हा याच्यामध्ये जोरदार सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, जो तिला 18,650 पर्यंत घेऊन येईल. लक्षात ठेवा, 18,750 खाली फिन निफ्टीमध्ये आपल्याला सेल साईडचा विचार करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे आहे. आणि तेजीचा जर विचार करत असाल तर 18,000 वरतीच करायचा आहे, परंतु खूप शक्यता कमी आहे की ह्या ट्रेंडलाईनला ब्रेक करून तू पुन्हा वर जाईल. अशा प्रकारे होतं मित्रांनो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस. यानंतर मी जातोय स्टॉक्सकडे. तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की जो स्पेशल ट्रेडिंग जर्नलचा व्हिडिओ दिला होता तो पाहिला का नाही, आणि ज्यांनी पाहिला खाली त्यांनी ट्रेडिंग जर्नल अशी कमेंट करा, आणि नसेल पाहिला त्यांनी कार्डवर क्लिक करा. मित्रांनो, आता काही स्टॉक्स देतो. कालचे जे स्टॉक्स दिले होते त्यापैकी 3 स्टॉक्सने भन्नाट चांगले चालले, एका स्टॉक्समध्ये तुम्हाला एंट्री मिळाली नसेल हरकत नाहीये. त्यात बाळकृष्ण इंडस्ट्रीज आणि खूप छान मुवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, सगळ्यात आधी पहिला स्टॉक तुमच्या उद्याच्या स्टडीसाठी आहे सिप्ला लिमिटेड. सिप्लामध्ये आम्हाला एक चांगला ब्रेकआउट तयार होताना दिसतोय. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर 925 आज क्लोज झालेला आहे. 927 वरती तुम्हाला याच्यावर पुन्हा लक्षात ठेवायचंय, इथून चांगली अपसाईड मुवमेंट तुम्हाला तो दाखवेल. याच्यानंतर 2 नंबरची स्क्रिप्ट आहे तुम्हाला उद्याच्यासाठी, MFSL अर्थात मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. MFSL मध्ये खूप दिवसाच्या रेंज बाउंड मधून तो थोडा बाहेर येताना दिसतोय. 651.80 क्लोज झालेला आहे. 653 वर पुन्हा गाडीत बसायला हरकत नाहीये, छान रॅली तो दाखवू शकतो. यानंतर मित्रांनो, इन केस मार्केट जर डाऊन साईडला राहत आहे तर त्यासाठी कुठले स्टॉक्स असतील त्याच्यावर लक्ष ठेवा. पहिला असेल कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड. कल्पतरू पॉवर मध्ये आम्हाला जोरदार डाऊन साईड पॉसिबल आहे असं वाटतंय. 508 आज क्लोज झालेला आहे. 505 खाली तुम्ही पुन्हा एकदा याच्यामध्ये डाऊन साईडचा विचार करायला हरकत नाहीये विथ तुमच्या प्रॉपर अनालिसिस आणि स्टडीनुसार. यानंतर 4 नंबरचा स्टॉक आहे मित्रांनो, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड. गॉडफ्रे फिलिप्स मध्ये आम्हाला पुन्हा जोरदार फॉलची शक्यता वाटतेय. 1689 आज बंद भाव आहे त्याचा.
1686 खाली तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईडचा विचार करायचा आहे. तर त्याच्यावर लक्ष ठेवा गॉडफ्रे फिलिप्सवर. आणि तुम्हाला असे स्टॉक्स इन डिटेलमध्ये टार्गेट स्टॉपलॉस आणि त्यांच्या इतर लेवल्स हवे असतील तर तुम्ही आमच्या अंतर्गत डिमॅट अकाउंट ओपन करा खाली दिलेल्या ब्रोकरच्या अंतर्गतच फक्त आणि आमच्या सर्व्हिसेस जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त आमचे कोर्सेस, आमचे वर्कशॉप, आमच्या प्रीमियम सर्व्हिसेस, आमचे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस अशा खूप साऱ्या गोष्टींची माहिती करून घ्यायची आहे. 8820809090 याच्यावर संपर्क साधा आणि तुमचे जे काही शंका असतील त्याचं निरसन करून घ्या. उद्या पुन्हा भेटूया 6 वाजता. तोपर्यंत कनेक्टेड राहा आमचा टेलिग्राम आणि आमचा इंस्टाग्रामवर. धन्यवाद.